हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन. हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला. सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो, शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन. गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार. मोदी येणार म्हणून नशीब, सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही. 2 वर्ष जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही. ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचक टोला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन. मोदी व्हीसी समोर उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजितदादा लालबागच्या राजाच्या चरणी लीन. अजितदादांसह कार्यकर्त्यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. अनंत चतुर्दशी निमित्त पुण्यातील मेट्रो सेवा 24 तास सुरू राहणार. उद्या सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार. लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग बंद. रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार. विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय. दादर कुलाबा परळ भागात उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस. मुंबईत पुढील 3 ते 4 दिवस हलक्या सरी बरसणार.